उमरढे को ग्रामस्थ छायेखाली एक्सप्रेस वे रुंदीकरण सुरुंग स्फोट सुरुंगा दगड़ पड़न बेड़ा नुकसान रिक्षा डंपर का भीषण अपघात तीन विद्यार्थिनी और रिक्शा चालका मृत्यु आमदार महेन्द्र थोरवे स्थानीय कामगार आक्रमक टाटा स्टील कंपनी पर धड़क मोर्चा खोपोली राष्ट्रवादी महिला आघाड़ी आक्रमक अब्दुल सत्तारांच्या विरोध जोड़े मारो आंदोलन राष्ट्रवादी महिला कांग्रेस आक्रमक रसायनी अब्दुल सत्तारांचा पुतळा साठा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं पुणे सातारा महामार्गावर चक्काचक आंदोलन शहरातील खड्ड्यांचा प्रश्न दोन दिवसात निकाली काढा राजेश क्षीरसागर यांचे निर्देश राष्ट्रवादी कांग्रेस आक्रमक पेणमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध प्रभागानुसार मतदार याद्या तयार करण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन माथेरानच्या प्रकाशची दुबईमध्ये विजयी खोट अभिनंदनाचा वर्षाव मनसेच्या गाव तिथे शाखा अभियानाचा रायगड जिल्ह्यात शुभारंभ अतिक्रमण धारकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे रिपाई आठवले गटाचा दावा पोलीस भरतीसाठी मैदानाची स्वच्छता विजय विकास सामाजिक संस्थेचा पुढाकार आता बातम्या पाहूयात विस्ताराने मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणाचं काम बोरघाटात सुरू आहे रुंदीकरणात अडथळा ठरणारे दगड सुरुंगाचे स्फोट करून उडवले जात आहेत स्फोट केल्यानंतर मोठमोठे दगड बाजूलाच असलेल्या ढेकू गावात पडल्याने यापूर्वी अनेक घरांचं नुकसान झालंय स्फोट करणाऱ्या कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्यानं सोमवारी पुन्हा स्फोटाचे दगड सुरेश पाटील यांच्या गुरांच्या बेड्यावर पडल्यानं नुकसान झालं असून स्थानिकांमध्ये संताप आहे अनेकदा झालेल्या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात बैठकही झाल्यात पोलिसांनी कंट्रोल स्फोट करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या असतानाही स्फोट करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचं सोमवारी पुन्हा समोर आलं ढेकू येथील सुरज पाटील यांच्या गुरांच्या बेड्यावर स्फोटामुळे उडालेले मोठमोठे दगड पडल्यानं बेड्याचं मोठं नुकसान झालंय पाटील यांच्या बेड्यात मोठ्या प्रमाणात गिरगाई असून सुदैवानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही बेड्यात दगड पडले तेव्हा कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असताना संबंधित कंपनी दुर्लक्ष करत असल्यानं ढेकू गावातील ग्रामस्थांचे बळी घेतल्यानंतर कंपनीला जाग येईल का असा संतप्त सवाल सुरज पाटील यांनी केला आहे ॲपकॉन कंपनीचा जो ब्लास्टिंगचं काम आहे 36 किलोमीटरला तिथे आज खूप मोठा ब्लास्टिंगचा स्फोट झाला आणि आमच्या गोठा आहे त्या गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दगडी आल्या तर त्याच्यामुळे आमची भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झाली आहे आणि आज अशा घटना वारंवार होत होत्या आणि ह्याच्या अगोदर 3 ते 4 वेळा अशा घटना झाल्या होत्या मागच्या वेळेस गावातसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंगच्या दगडी आल्या होत्या आणि आज आमच्या इथं भरपूर मोठ्या प्रमाणात दगडी आल्यात त्याच्यामुळे आज नशिबाने मी सुदैवाने इथे नव्हतो ज्यानंतर मी घरून इथे आलो आणि बघितलं तर माझ्या गोट्यामध्ये खूप मोठ्या दगडी येऊन खूप मोठी नुकसान झाले जवळजवळ 8 ते 10 पत्रेसुद्धा फुटले आहेत आणि खूप हेवी मोठा असलेला जो अँगल तो बेंड झाला आहे आणि माझ्या मी ज्या तिथे ठिकाणी आराम करतो गोट्यामध्ये तिथेसुद्धा एक 5 ते 7 किलोची दगड येऊन पडलेली आहे नशिबाने मी तिथे नव्हतो नाहीतर मग माझा मृत्यू अटल होता आज खूप मोठा म्हणजे माझ्या इथे अटल खूप मोठ्या प्रमाणात माझ्या इथला हा ब्लास्टिंगचा प्रकार येतो ह्याची मला वाटते प्रशासनाने लक्ष द्यावं आणि मला नक्कीच काय ह्याच्यापुढे ही घटना घडणार नाही आहे ह्याच्या बाबतीत समोरच्या कंपनीला आणि समोरच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला समज देऊन माझी जी नुकसान भरपाई ती मला लवकरात लवकर मिळावी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम ऑफकॉन या कंपनीकडून केलं जातं सुरुंगाचे स्फोट करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचं अनेकदा समोर आलंय यापूर्वीही स्फोटाचे दगड ढेकू गावात पडल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं होतं अशा अनेक घटना झाल्यानंतरही कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्यानं स्थानिकांमध्ये संताप आहे पुणे एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणाचं काम खालापूर टोलनाक्यापासून बोरघाटात सुरू आहे या रुंदीकरणाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलं जातं ॲफकॉन या कंपनीने हे काम घेतलं आहे गेली काही दिवस काही महिने हे काम सुरू आहे रुंदीकरणाचं काम सुरू असताना डोंगर फोडण्यासाठी जे ब्लास्ट केले जातात त्याचे दगड बाजूलाच असलेल्या ढेकू गावात उडून अनेक घरांवर पडून मोठं नुकसान झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत आजसुद्धा
ढेकू गावातील सूरज पाटील यांच्या बेड्यावरती म्हणजे त्याच्या बेड्यामध्ये असलेल्या त्याचा जो बेडा आहे ढेकू गावामध्ये त्या बेड्यावरती मोठ्या प्रमाणात सुरुंगाचे दगड पडून बेड्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत गायींचं गायी जखमी झालेले नाहीत किंवा गायींचा मृत्यू झाला नाही. त्याचप्रमाणे बेड्यात काम करणारे कामगार असतील किंवा बेड्याचे मालक सूरज पाटील असतील हे सुदैवाने या घटनेत बचावले आहेत. वारंवार अशा प्रकारच्या तक्रारी प्रशासनाकडे करून देखील दखल घेतली जात नसल्याने ढेकू ग्रामस्थांचा जीव घेतल्याशिवाय एफकॉन कंपनी स्वस्त बसणार नाही का असा संतप्त सवाल ढेकू ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. एफकॉन कंपनीची बाजू समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष कंपनीच्या साईट कार्यालयाला भेट दिली असता कुणीही बोलण्यास तयार नसल्यानं कंपनीची बाजू समजू शकली नाही. दरम्यान सूरज पाटील यांनी या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ चोळा येथे रिक्षा आणि डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातात 3 शाळकरी विद्यार्थिनी आणि रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. तीनही मुली गोरेगाव येथील असून हकीमा पोपेरे, असिया बहुर, नाजमीन करबेलकर अशी त्यांची नावं असून अमन अमर बहुर असे रिक्षा चालकाचं नाव आहे. तिन्ही मुली रिक्षानं खेळला परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना वाळून भरलेला डंपर त्यांच्या रिक्षावर उलटल्यानं हा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहनं क्रेनच्या सहाय्यानं बाजूला करण्यात आली असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आमदार भरत गोगावले यांनी अपघाताची माहिती घेतली असून रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून टाटा स्टील कंपनीवर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक कामगारांना कामावरून कमी करणं तसंच बाहेरील कामगार भरती करताना स्थानिकांना विचारात न घेणं याबाबत सावरोली ग्रामस्थ आणि खालापूरमधील पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कंपनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला. कंपनीनं स्थानिक कामगारांना नोकरीवरून कमी केलं आहे, त्यांना पुन्हा कामावर घ्यावं, कामगार भरती करताना स्थानिकांना डावलू नये तसंच स्थानिकांवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी दिलाय. त्याशी फायनल डिस्कशन करून आपण त्यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 8 दिवसामध्ये जे काही स्थानिक प्रश्न आहे स्थानिकांना त्या ठिकाणी कामावर घेतलं पाहिजे. स्थानिकांची व्याख्या त्यांना आपण सांगितलेली आपल्या भाषेमध्ये की खालापूर तालुका आणि कर्जत तालुका या मतदारसंघातील स्थानिकांना पहिलं प्राधान्य या ठिकाणी नोकरीसाठी दिलं पाहिजे. प्रामुख्याने सावरोली गाव आणि या परिसरातील सावरोली ग्रामपंचायत या तिथील सगळ्या स्थानिकांना त्या ठिकाणी स्थानिक कंपनी असल्यामुळे त्या ठिकाणी पहिलं प्राधान्य त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर जे आता बाहेरून आलेले आहेत बाहेरचे जे काही घेतलेले आहेत त्यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी नवीन कॉन्ट्रॅक्टर स्थानिक त्या ठिकाणी दिले गेले पाहिजेत. आणि जे भूषण स्टीलमध्ये त्यावेळेस संघर्ष करणारे शिवसेनेचे सुनील भिसले आणि 8 कामगार जे आतापर्यंत भूषण स्टीलनी कोर्टाच्या माध्यमातून त्यांना झुंजवत ठेवलेलं होतं, युनियननी सचिन आहिर आणि त्या लोकांनी पण त्यांच्यावर त्या ठिकाणी अन्याय केला होता, त्यामुळे टाटा स्टीलला सुद्धा आता आपण सांगितलेलं आहे की हे 8 च्या 8 कामगार त्या ठिकाणी तुम्ही कामावर घ्यावेत असं 8 दिवसाचा त्यासाठी सुद्धा आपण कंपनीला अल्टिमेटम दिलेलं आहे. मॅनेजमेंटने 8 दिवसात निर्णय नाही घेतला तर शिवसेना आपण त्यांना सांगितलेलं आहे की आपण तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत असा इशारा आपण मॅनेजमेंटला दिलेला आहे. यावेळी सल्लागार गोविंद बैलमारे, शाखा प्रमुख संतोष घोसाळकर, रेश्मा आंग्रे, तालुका प्रमुख संदेश पाटील, तालुका संपर्क प्रमुख संजय देशमुख, सावरोली ग्रामस्थ आणि कंपनी व्यवस्थापन उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. खोपोली शहरातील महिला पदाधिकाऱ्यांनी जुन्या महामार्गावर सत्तार यांच्या फोटोला चपला मारून आंदोलन करत अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांच्या नेतृत्वाखाली खोपोली बाजारपेठेत आंदोलन करत मुंबई पुणे जुन्या महामार्गावर सत्तार यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन करण्यात आलं. सत्ताधिकाऱ्यांना सत्तेचा माज आलाय, महिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांचा माज उतरवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी यावेळी केली. भिडे गुरुजींनीही 2 दिवसांपूर्वी महिला पत्रकारांचा अपमान केला,
सुषमा अंधारे यांच्याविषयी अपशब्द वापरून सत्ताधिकाऱ्यांना पुन्हा मनुस्मृती आणायची आहे का असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल अपशब्द कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे उद्गारले आहे त्याचा खोपोली शहर राष्ट्रवादी महिलांच्या मनात जाहीर निषेध करते. आज जो सत्तेचा माज आलेला आहे, सत्तेचा माज येऊन महिलांना जी हीन वागणूक आणि जे अपशब्द वापरले जात आहे या सत्तेवरून या सत्ताधाऱ्यांना लोक खाली उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आज जे चाललेलं आहे, भिडे गुरुजींनी तसंच वक्तव्य आज 2 दिवसापूर्वी महिलांविषयी एक काम मराठीवरची जी महिला पत्रकार तिला टिकली लावून ये तरच माझ्याशी बोल हा असा उद्गार जो आलेला आहे, म्हणजे मनोवृत्ती जी आहे ती किती खालच्या लेवलला चाललेली आहे या लोकांची. आज सुषमा अंधेरांविषयी वाईट शब्द वापरले, म्हणजे यांना सत्तेचा एवढा माज आलेला आहे का जे महिलांना हीन वागणूक देण्याची त्यांनी मनुस्मृतीला आज जवळजवळ आणण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांचा मी जाहीर निषेध करते. याप्रसंगी रायगड जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा सुर्वे, माजी नगरसेविका केविना गायकवाड, उपाध्यक्ष दीपाली भोसले, सचिव प्रतीक्षा नाईक, वैशाली भोसले, अश्विनी ढोले, प्रज्ञा महाडिक, कामिनी जाधव, सायली गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं रसायनी पाताळगंगा परिसरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. जिल्हाध्यक्षा उमा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहपाडा प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या बॅनरला सोडे मारून पुतळा जाळून निषेध केलाय. अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे राज्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटत असतानाच रायगड जिल्हाध्यक्षा उमा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह तीव्र निषेध दर्शवला. मोहपाडा प्रवेशद्वारावर सायंकाळी घोषणाबाजी करत अब्दुल सत्तार यांच्या बॅनरला जोडे मारून आंदोलन केलं. अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. महिलांबद्दल बोलताना विचार करायला हवा, त्यांनी त्यांची पातळी सांभाळून विधान करायला हवं होतं. येत्या 24 तासात अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमा मुंडे यांनी दिला आहे. अतिशय खालच्या पातळीला जाऊन जीविका करून आक्षेपार्थ असं विधान केलेलं आहे त्याबद्दल अब्दुल सत्तारांचं रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं मी जाहीर निषेध आणि धिक्कार करते. त्यांचं येत्या 24 तासात जर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला नाही तर आम्ही सगळ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीव्र असं आंदोलन करून त्यांना रस्त्यावर फिरणं आम्ही मुश्किल करू. अब्दुल सत्तार. त्यावेळी कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष रंजना धुळे, रेश्मा चौधरी, वर्षा शिंदे, शारदा काळे, कविता शिंदे, रेश्मा मेमन, सोनाली गोपाळे, पूर्वा खाने, वंदना थोरवे, कांचन सोनावणे, सुरेखा कांबळे, राष्ट्रवादी वासांबे विभाग अध्यक्ष अनिल पिंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. राज्यामध्ये ऊसदराचा प्रश्न गंभीर होत असताना सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी सातारा पुणे महामार्ग रोखून आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केलं. ऊसदराचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केला जाईल असा इशारा आंदोलनाच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. आनेवाडी टोलनाक्यावर पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक रोखून शासनाचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कारखान्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक रोखली जात असून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महामार्ग चक्काजाम करून आंदोलन केलं. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, सातारा.
कोल्हापूर शहरातील धोकादायक खड्डे 2 दिवसात बुजवा, अन्यथा गय केली जाणार नाही असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. शहरातील धोकादायक खड्डे नगरोत्थान निधी बाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका अधिकारी आणि नागरिक कृती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार काम करणं गरजेचं आहे. वर्षानुवर्ष मंजूर झालेला निधी योजना प्रलंबित राहतात. निधी मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी जीवाचं रान करतात, पण योजनेचं कंत्राटदार कामात हलगर्षीपणा करतात आणि योजना रखडली जाते असे यावेळी क्षीरसागर म्हणाले आहेत. कंत्राटदार दिलेल्या मुदतीत काम करत नसतील, हलगर्षीपणा करत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाका. लोकांचे जीव जाण्यापर्यंत महापालिका प्रशासन उपाययोजना करत नाही. हा भोंगळ कारभार तात्काळ सुधारावा असे आदेश राजेश क्षीरसागर यांनी दिले आहेत. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. या बातमीसोबतच बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-26-69-12 72-76-37-58-54. विश्रांतीनंतर आपल्या पुन्हा एकदा स्वागत. पाहूया उर्वरित घडामोडी. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी नगरपालिकेसमोर जोडे मारो आंदोलन करत अब्दुल सत्तार यांचा निषेध केलाय. अब्दुल सत्तार यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोडे मारलेत. शिंदे सरकारने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांनी केली आहे. आदरणीय खासदार सुप्रीताई सुले यांच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ज्या सरकारचं कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसणारा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केलं ते महिलांना लाजिरवाणं होण्यासारखं आहे. खरं म्हणजे एखाद्या महिलेला आपण कशा पद्धतीने बोलतोय ती आपली भारतीय संस्कृती नाही किंबहुना महाराष्ट्रीय संस्कृती तर अजिबातच नाही, परंतु ही व्यक्ती घाणेरड्या पद्धतीने जी काही शिवी दिली ती शिवी सर्व समस्त महिलांचा अपमान केल्यासारखं आहे. आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये, या कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये निषेधाचं आणि धिक्काराचं आंदोलन आम्ही करतोय. तालुका व पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या संसदरत्न खासदार माननीय सुप्रिया सुलेताई यांचा आपल्या अलिसेट ऐकलं यांच्या सरकारमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये असलेले मंत्री सत्तार साहेब यांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्याच्या निषेधार्थ पेण तालुका व पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पहिल्यांदा आपण निषेध करतोय. पण एक आनंदाची अशी गोष्ट आहे की अब्दुल सत्तारांना मी काल मीडियामध्ये बघितलं की महिलांची जेव्हा या पद्धतीने ते भाषा वापरत असतील तर त्यांना सर्व पक्षाच्या महिलांनी पण विरोध केलेला आहे. म्हणजे त्यांचं खुद्द या म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये पण महिलांनी त्यांचा निषेध केलेला आहे. मी आता या क्षणी अशी मागणी करतोय की अब्दुल सत्तार साहेबांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि फडणवीस सरकारनी त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आम्ही इथं सर्वजण जमलो आहोत. यापुढे निवडून द्यायचं का नाही द्यायचं ते तुम्ही आणि आम्ही ठरवणार आहात. मला असं वाटतं अब्दुल सत्तारांची ही शेवटचीच तमाशा आहे निवडून जाण्याची. याच्यानंतर पुन्हा कधीही महिला कुठलीच महिला अब्दुल सत्तारांना वोट करेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही या सरकारचा पण आणि अब्दुल सत्तारांचा पण निषेध करत आहोत. निषेध, निषेध, निषेध. यावेळी विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, उदय चौके, रायगड जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत खासे, विशाल बाफना, माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, अनिल म्हात्रे, वडखळ सरपंच राजेश मोकल, दुष्मी खारपाडा सरपंच रश्मी भगत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण मांधणकर, संवाद मराठी लाइव, पेण। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिला असून ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागात त्याला मतदान करता आलं पाहिजे यासाठी सेक्शन ऐवजी प्रभागनिहाय मतदार याद्या बनवण्याची गरज असल्याचं मत कपिल पाटील यांनी व्यक्त केलंय. महापालिकेला सेक्शन वाईज मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यातील काही मतदारांची नावं दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागाची नावं तिसऱ्या प्रभागात गेली. परिणामी मतदार यादीमध्ये नाव असूनही संबंधित मतदाराला मतदान करता येणार नाही. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला निवेदन पाठवणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितलंय. महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या मतदार याद्या तयार झालेल्या आहेत त्या मतदार याद्यांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला निर्देश दिलेले आहेत की सेक्शन वाईज मतदार याद्या तयार करा. सेक्शन वाईज मतदार याद्या तयार झाल्यानंतर प्रभाग रचना जी झाली त्या प्रभाग रचनेच्या बाहेर काही नावं प्रभागामधली सेक्शनच्या प्रमाणे मतदार यादी झाल्यामुळे ती नावं दुसऱ्या प्रभागामध्ये गेली आणि दुसऱ्या प्रभागाची नावं तिसऱ्या प्रभागामध्ये गेली. त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव असूनसुद्धा त्या मतदाराला मतदान करता येणार नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. आपल्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तो ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये त्याला मतदान करता आलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमची आहे आणि म्हणून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे अशा प्रकारच्या विषयासाठी आजची ही सभा होती. सेक्शन वाईज मतदार याद्या न करता प्रभागानुसार याद्या निर्माण करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं केडीएमसी आणि प्रांताधिकाऱ्यांना दिल्यास हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख आदींसह इतर पालिका अधिकारी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. माथेरानमधील जॉकी प्रकाश आखाडे यांना दुबई कतार येथील प्युअर ब्रीड अरेबियन हँडिकॅप या 1200 मीटरच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून माथेरानचं नाव मोठं केलंय. या कामगिरीमुळे प्रकाशवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. माथेरानमध्ये मोलमजुरी करणाऱ्या तुकाराम आखाडे यांचा मुलगा प्रकाश आखाडेने रेस कोर्स मैदान गाजवत प्रथम क्रमांक मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. खडतर परिस्थितीमध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रकाशला लहानपणापासूनच घोडेस्वारीची आवड होती. घोडेस्वारीमध्येच करिअर करण्याच्या ध्येयानं सपाटलेल्या प्रकाशनं घोडेस्वारीमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि आपल्या कौशल्यानं प्रतिष्ठेच्या प्युअर ब्रीड अरेबियन हँडिकॅप या 1200 मीटरच्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून जगभरातील जॉकींना मागे टाकलंय. माथेरानमध्ये त्यांचं सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मिलिंद कदम, संवाद मराठी लाईव्ह, माथेरान. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गाव तिथे शाखा अभियानाला सुरुवात झाली आहे. मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर आणि जाधववाडी येथे मनसेच्या शाखांचं उद्घाटन करण्यात आलंय. मनसे नेते शिरीष सावंत आणि रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, मनसे महिला सेना जिल्हा सचिव लता कांबळे, मनवीचे अध्यक्ष भावेश बेलोसे, तालुका अध्यक्ष संजीवनी अधिकारी, तालुका उपाध्यक्ष अजय अधिकारी, संदीप मालुसरे, पेण शहराध्यक्ष सुदेश संसारे, पाली शहराध्यक्ष दीपेश लहाने यांच्यासह मोठ्या संख्येनं मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. किरण मांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी आणि गावरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबत सरकारनं पावलं उचलली आहेत. त्यामुळे अतिक्रमण धारकांसमोर निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकलाय. यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुढे आला असून अतिक्रमण धारकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं आरपीआय कडून सांगण्यात आलंय. राज्यातील सरकारी आणि गावरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही जोरात असल्यानं हजारो नागरिक बेघर होणार असून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न उभा राहणार आहे. कारवाईच्या धास्तीनं अतिक्रमण धारकांची तारांबळ उडाली असून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रिपाई आठवले पक्षाचे कोल्हापूर जिल्हा नेते सतीश माळके यांनी अतिक्रमण धारकांची भेट घेतली.
लढाईत तुम्हाला एकटं पडू देणार नाही। रिपाई आठवले पक्ष तुमच्या पाठीशी राहील। प्रसंगी कोर्टात याचिका दाखल करून न्यायालयीन लढा लढू अशी ग्वाही देण्यात आली आहे। नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर। पोलीस भरतीसाठी मैदान स्वच्छ असावं आणि मैदानावर योग्य सराव करता यावा यासाठी सामाजिक बांधिलकी जपत विजय विकास सामाजिक संस्था उरण आणि मॉर्निंग वॉक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने फुंटे येथील वीर वासेकर विद्यालयाच्या प्रांगणात असलेली झाडी काढून साफसफाई करून मैदान स्वच्छ करण्यात आले। आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील यांना फुंडे येथील वीर वासेकर महाविद्यालयाच्या मैदानात विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा सराव आणि मार्गदर्शन करायचं होतं, मात्र मैदानावर गवत आणि झाडी असल्यानं सराव करता येत नव्हता। ही समस्या लक्षात येताच विजय विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय विकास सामाजिक संस्था आणि मॉर्निंग वॉक ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं मैदानाची साफसफाई करण्यात आली। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय भोईर, मॉर्निंग वॉक ग्रुपचे कॅप्टन संदीप तांडेल, फुंडे कॉलेजचे प्राचार्य प्रल्हाद पवार, पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सुदीप पाटील, विकास ठाकूर, भरत मडवी, भार्गव पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। विठ्ठल ममता पादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण। या बातमीसोबतच बातमीपत्रात वेळ झाली, तेच सांगण्याची। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।